हॅलो फ्रेंड्स मी शीतल पाटील मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूपच सुंदर अशी काटपदर साडीची बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे तर हा जो ब्लाऊज होता तो कटोरी ब्लाऊज होता आणि त्याची फुल कटिंग म्हणजे स्लीव्स बॅक फ्रंट हे सर्व मी तुम्हाला दिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये जर ते बघितलं नसेल तर प्लीज बघा जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या टिप्स तिथे मिळल्या जातील तर सुरुवात करण्याआधी एकच रिक्वेस्ट आहे नेहमीप्रमाणे जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल असेल तर करा आणि सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे काय होणार की तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन टाईम टू टाईम ताँट मिळत राहणार चला तर मग सुरुवात करूयात इथे मी आता पूर्ण उंची आपली जी पण होती ते त्या पद्धतीने मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे म्हणजे उंची तितकीच घेतलेली आहे आणि रुंदी थोडीशी जास्त घेतलेली आहे इथे जेवढी पण आपली उंची असेल बॅकनेकची तेवढीच मी इथे कॅनवास घेऊन वरती आपण अडीच घेतलं होतं आणि खाली इथे बघा आपल्याला अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन जाणार आहे आणि त्याच्यावरती पावणा इंचापर्यंत आपल्याला म्हणजे जो पॅच वर्क आहे तो तिथपर्यंत आला पाहिजे म्हणजे जो पॅच आपण लावणार आहोत ना तो तिथे आला पाहिजे त्याची लेंथ आपल्याला पावना वरती अर्धा इंच खाली स्टिचिंग मार्जिन सोडून ठीक आहे आता इथे बघा तुमची जी बॅक पट्टी जी असेल जेवढी पण लेंथ असेल तितकी घ्यायची आणि त्याच्यापेक्षा थोडंसं पावणा इंच कमी घ्यायचं वरतून खाली जेणेकरून जो छोटा पॅच आहे तो आपला तिथे म्हणजे लागला जाईल ठीक आहे आता इथे आपण पानगळा व्यवस्थित असा आखून घ्यायचं आहे खूपच सोपं आहे अवघड असं नाही आहे एकदमच इझी पद्धतीने आणि जेवढा आपल्याला प्रमाणात पसरट गाळा आवडतो तितकाच होतो जास्त पण पसरट पसरटगाळा होत नाही ही ट्रिक नक्की वापरा वरती मी अडीच घेतलं तर खाली मी चारपर्यंत घेतलेला आहे कारण की पॅच लावणार आहोत त्यामुळे नाहीतर मी साडेतीन घेतलं असतं जर एकच पॅच असं म्हणजे छोटासा पॅच लागला असता तर तरी ते बघा हे सगळं झालं आणि तुम्ही ना असा गळा म्हणजे असा पॅच लावून इथे छोटासा म्हणजे मध्यमध मद एक पॅच लावू शकता तर इथे मी थोडासा असा अशा प्रकारे पॅच लावणार आहे आणि इथे एकदम छोटासा असा अजून एक पॅच येईल जसं की तुम्ही थमनेलच्या म्हणजे वरती बघितलंच असेल की आपली डिझाईन कशी आहे ती आणि तुम्हाला पुढे कळेलच तर इथे आपण आता हे कट करून घेणार आहोत दोन्ही पण साईडला मी मार्किंग करून घेतलेले आहे सेम आणि इथे कट करून घेतलं की आता इथे ही म्हणजे वन साईडचा सा जो काठ होता तो घेतलेला आहे मी इथे आणि इथे लेंथ बघते जसं की तुम्हाला इथे दिसते की रुंदीमध्ये आपल्याला थोडंसं कमी पडते तर लेंथ जितकी आहे तितकी मी इथं कट करून घेते पूर्ण लेंथ आणि मधला जो पार्ट आहे कमी पडतो आहे आपल्याला दोन तीन इंचाचा तो आपण इथे जॉईंट करून घ्यायचा आहे छोटासा जेणेकरून आपल्याला म्हणजे तिथे असं ओळखून पण येणार नाही की आपण जॉईंट केलेलं आहे आणि हुब हुबच घ्यायचं आडवं घेऊ नका जे कारण की आपण बाजूची जी पट्टी आहे ती हुबीच घेतलेली आहे त्यामुळे आपण मधली जी पट्टी आहे ती पण हुबीच घेणार आहोत कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण आडवं घेतो त्यामुळे ते पटकन ओळखलं जाते डिझाईन की हां बाबा इथे जॉईंट केलेले आहेत त्यामुळे तर त्या त्यासाठी थोडीशी काळजी घ्या आता इथे बघा इथे उलट्या बाजूने मी इथे कॅनव्हास पेपर लावून घेते जसे काही आपला काठ जो आहे तो उलटा आहे जर तुम्हाला दुमडायचा असेल तर तुम्ही म्हणजे सरळ बाजूने घ्या कॅनवास सरळ बाजूने लावा ते आणि अस्तर वगैरे ठेवून जसं की तुम्हाला माहीतच आहे त्या पद्धतीने करून तुम्ही स्टिच करा तर इथे मी म्हणजे पॅच जसा आहे तसा म्हणजे आता इथे घेणार आहे आणि तो आपण मेन फेब्रिकवरती म्हणजे म मेन आपला जो ब्लाऊज आहे त्याच्यावरती मी दुमडून घेणार आहे आता इथे व्यवस्थित अशी आपण व्यवस्थित एकदम म्हणजे काळजीपूर्वक इथं जो पॅच आहे तो घ्यायचा आहे स्टिच करून नाहीतर काय होतं की आपले जे चून वगैरे असतात त्या पडल्या जातात तिथे एकदम मग नाही मग थोडासा असा फुगीर भाग येतो मध्यमध किंवा चून येते असं काहीतरी नाही तर दुमडलं जातं असं काही ना काहीतरी होत असतं घाई केली की तर थोडीशी काळजी घ्यायची आपण कारण की पॅचवरतीच आपलं म्हणजे पूर्ण असं म्हणजे लूक असतो ब्लाऊजचा तर इथे बघा आपण आता मी ब्लाऊज अस्तर आणि मेन फॅब्रिक घेते आणि ते जसं आहे तसं आपण इथे जोडून घेणार आहोत आणि इथे जे टक्स वगैरे घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगते जेव्हा आपला पॅ म्हणजे जो बॅकनेक आहे म्हणजे पूर्ण डिझाईन वगैरे ती सगळी झाली की मी तुम्हाला पूर्ण सांगतेच कसं स्टिच करायचं आहे काय करायचं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगेलच तेव्हा बॅकनेक कसा घ्यायचा तर आता इथे आपण काय करूयात इथे मी सरळ घेतलेला आहे मेन फॅब्रिक सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तर घेतलेलं आहे आणि म्हणजे सरळ म्हणजे खालच्या बाजूला सरळ ठेवलं आहे आपल्या बाजूला उलट घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून मी ते स्टिच करून घेत आहे कारण की माझा सांगण्याचा फरक वेगळा पडतो आणि तुम्ही समजून घेण्याचा फरक वेगळा पडतो म्हणून मी दोन्ही पण प्रकारे सांगते कारण की जसं म्हणजे जो जसा समजून घेईल त्या पद्धतीने समजून घेईल ह्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते तर इथे बघा आपण आता जो पण एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेऊयात आता आपली ही मस्तपैकी अशी म्हणजे स्टिच करून झालेला आहे बॅक साईड पूर्ण तर आता इथे काय करूया बरोबर मिडलला आपण असा म्हणजे मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जो पॅच लावणार ना तो अजिबात ह्या साईडला म्हणजे एका साईडला असा सरकला गेला नाही पाहिजे आता म्हणजे तुम्हाला माहीतच असेल जे लव नवीन शिकतात त्यांचं भरपूरदा होत असेल एका साईडला सरकला जात असेल तर आपण दोन्हीला पण आहे ना मिडल असा पॉईंट घ्यायचा आखून आणि व्यवस्थित एकावर एक असं आपण स्टिच करून घ्यायचं आता बाजूचा पण गळा मी व्यवस्थित आता खालचं जे मेन फॅब्रिक आहे ते मी उलटं ठेवलेलं आहे म्हणजे अस्तरच्या बाजूने हे स्टिच करत आहे आणि वरचं जे आपलं कॅनव्हास आहे तो पण उलटा ठेवलेला आहे आणि खालच्या बाजूला अस्तर आहे इथं बघा ही सरळ साईट आहे आता कारण का असं घेतलं कारण आपल्याला दुमडायचं आहे जर तुम्हाला पायपिंग वगैरे करायची असेल म्हणजे न दुमटता पायपिंग करायची असेल तर तुम्ही सरळ बाजूने हा पॅच लावू शकता सरळ ठेवून तर इथे कट्स मारून मी इथे दुमडून घेते आणि पायपिंग करून घेते कारण पायपिंग करायला अतिशय इझी जातं आणि फिनिशिंग पण छान येते तर त्यामुळे मी ह्या पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला जर असं नसेल करायचं तर तुम्ही सरळ सरळ पण लावू शकता पॅच काहीच हरकत नाही तर इथे मी दुमडून घेतलं आणि नंतर मग पायपिंग करते मी आता बाजूचा पण जो पार्ट आहे तो व्यवस्थित आपण घ्यायचा आहे नाहीतर त्याच्यामध्ये पण खालचा जो आपला ब्लाऊजचा पीस आहे मेन फॅब्रिक तो तिथे म्हणजे चून पडू शकते किंवा तिथे पण आपला थोडासा जास्त दबला जाऊ शकतो तर त्यामुळे व्यवस्थित घ्यायचं ठीक आहे तर आता इथे बघा आपलं सर्व झालेलं आहे पॅच लावून आता इथे काय करणार आहोत आपण पायपिंग करायची आहे आपल्याला इथे तर ह्या ही जी ग्रीन पायपिंग तुम्हाला दिसते म्हणजे ग्रीन कलरचा कपडा जो दिसतोय तो मी जसं की तुम्हाला माहीतच आहे मी तुम्हाला ही साडी दाखवलीच होती तर त्या साडीतूनच सा थोडासा चार इंच रुंदीचा घेतलेला आहे कपडा जेणेकरून मला कम कम्र, कमरेला आणि ते पॅचला पण यूज करता येईल आणि हा म्हणजे नव्वद टक्के सरळ आहे आणि दहा टक्के थोडासा तिरका कपडा आहे तर त्यामुळे कारण का तिरका आपण कपडा घेऊ शकत नव्हतो त्यामध्ये जॉईंट आले असते तर जॉ जॉईंट जॉईंट इतके काय छान म्हणजे चांगले दिसत नाहीत तर त्यामुळे मी ह्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि इथे काय करायचं आपण जसं की पायपिंग थोडीशी थो खेचली तर चालते आपल्याला तिरक्या कपड्याला तर इथे आपण खेचायची नाही पायपिंग अजिबात जसं आहे तसं सरळ व्यवस्थित स्टिच करायचं आहे कारण खेचली ना तर थो थोडेसे असे चु म्हणजे रिंकल्स असे पडल्यासारखे असे नाही का तिरकं तिरकं असं होईल थोडंसं आणि एकदम थोडंसं असं झालं तर काहीच हरकत नाही ते आपण प्रेस करून सरळ करू शकतो आहे तर इथे बघा इझिली आपलं दुमटलं जातं जर तुम्ही खेचलत ना मग ते दुमडणार नाही ती जागा व्यवस्थित घेणार नाही कारण की ती सरळ कपडा आहे ना तर त्यामुळे तर इथे थोडंसं आपण काळजीपूर्वक करायचं तिरक्या पायपिंग तिरकीची पट्टी कट करतो आपण पायपिंगची त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडाफार फरक पडतोच थोडंसं म्हणजे असं तिरकं तिरकं दिसतं आणि जी आपण तिरकी कट करतो त्याच्यामध्ये दिसत नाही ते आपल्याला परफेक्ट बसतं ह्याच्यामध्ये थोडंसं दिसतंच तर त्यामुळे आपण खेचायची नाही पायपिंग जसं आहे तसं आपण सरळ सरळ स्टिच करत जायचं आणि मग त्यामुळे आपल्याला दुमडायला पण इझी जातं अवघड होत नाही जसं की तुम्ही इथं बघितलं आणि थोड्याशा रिंकल्स वगैरे दिसल्या तर ते आपण काय करायचं थोडंसं आपण प्रेस मारली त्याच्यावरती जोडीशी तर ते सरळ होऊनच जातं तर आता इथे थोडी मी आहे ना आ, ही वाली लेस लावते मनीची जेणेकरून त्याला लुक अतिशय उठून दिसतो आणि डिझायनर ब्लाउज असा दिसतो आपला तर एकच लेस लावते मी इथे दुसरी काही कोणतीही लेस यूज करणार नाही आहे मी जर तुमच्याकडे ही लेस नसेल तर तुम्ही आहे ना म्हणजे टिकलेंची वगैरे येते ना तर त्या टाईपमध्ये पण तुम्ही लावू शकता ती पण खूप छान दिसेल किंवा मण्यांची वगैरे येते ती पण लावू शकता मस्त दिसतात जी तुमच्याकडे असेल ना ती लावा मस्तच दिसेल कसं आहे की आपण जेव्हा पॅच लावतो तर त्यावेळेला ना पातळ अशी लेस लावायची पॅचच्या ह्या साईडला जशी की मी आता इथे लावते ती त्या साईडला कारण की पॅचमुळे म्हणजे जर जाडसर लेस लावली नाही तर तो पॅच उठून दिसत नाही त्यासाठी तर पॅच पॅच आपला उठून दिसण्यासाठी आपण थोडंसं पातळ अशी लेस लावायची बाहेरच्या साईडला तर आता इथे झालं आणि इथे थोडंसं कट मारलेला आहे मध्यमध मी जेणेकरून ते म्हणजे थोडंसं असं म्हणजे तिथे चून वगैरे पडणार नाही खेचल्यासारखं होणार नाही कारण की आपला सरळ कपडा आहे त्यामुळे तर आता हे झालं आता आपल्याला मधले पॅच तयार करायचे आहे तर मी विचार करत होते हे जे करू का तर ते चांगले दिसले नसते म्हणून मी काही म्हणलं जो रेड कलरचा ब्लाऊज आहे प्लेनमध्ये तर ते म्हणजे ब्लाऊजचा कपडा आहे त्याचाच करते मी कारण की जर काटचं करायला गेलं ना तर म्हणजे जो पॅच आहे बाजूला तसाच सेम अजून एक पॅच होईल आतमध्ये तर त्यामुळे नाही म्हणलं ह्याचाच चांगला दिसेल थोडंसं वेगळं दिसेल नाहीतर मग ते सेम सेम दिसलं असतं पॅच ओळखून आला नसता भले आपण पायपिंग पायपिंग केलेली आहे तरी पण आणि मध्यमध मद मी दुसरा म्हणजे सेम काटपदरचा पॅच लावणारच आहे तुम्हाला दिसेलच पुढे आता इथे जसं आहे तसं मी सरळ घेते वरती मेन फॅब्रिक घेतलेलं आहे मध्यमध मी कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि खाली अस्तर घेतलेलं आहे आणि ते मी जसं आहे तसं स्टिच करून घेते चारही साईडून आणि नंतर मग आपण पायपिंग करणार आहोत त्याच्यावरती अशाच पद्धतीने तुम्ही तो पण म्हणजे आपण जो आता पानगळा केलेला आहे तो करू शकताय तुम्ही दुमडण्याची काही गरज लागणार नाही तुम्ही तसं पण करू शकता आता इथे बघा आता इथे तुम्हाला दिसतंय मी सरळच पट्टी इथे घेतलेली आहे तिरकी वगैरे नाही जशी आहे तशीच घेते सरळ कारण की मला तिथे आता कमरेला वगैरे पण पुरवायची आहे पट्टी आणि जास्त कपडा काढला तर मग साडी कमी पडते तर त्यामुळे नाही घेतली तर आता इथे आपण जसा गळ्याचा म्हणजे जो पॅचचा आकार आहे पॅचच्या आकारानुसार आपण इथे स्टिच करायचं आहे गोल म्हणजे असं फिरवत फिरवत खेचायची नाही पायपिंग पट्टी अजिबात खेचली की मग पूर्ण म्हणजे बिघडेल तर आता इथे हे झालं आता इझिली आपल्याला हे दुमडलं जातं अजिबात त्रास होत नाही असं नाही की म्हणजे सरळ आहे म्हणून आपल्याला पायपिंग करता येत नाही एकदम परफेक्ट येते आता हे जर तुम्हाला दिसतंच आहे कव आकारमध्ये आहे तर थोडंसं आपण काय करायचं असतं जसा आपला गळ्याचा आकार असतो तसंच आपण स्टिच करत करत जायचं असतं एकदा जर तुम्हाला प्रॅक्टिस बस प्रॅक्टिस झाली ना तुमची तर तुम्हाला इझिली येणार असते तर इथे बघा आपलं हे झालं एकदम मस्त अशी पायपिंग झालेली आहे आणि आता इथे आपण पॅच का तयार करायचा मध्यमध आपल्याला लावण्यासाठी जर ते आप म्हणजे जे आपले राहिले होते ना कॅनव्हासचे पेपर तुकडे तर त्यामध्येच मी इथे घेते थोडंशा म्हणजे दोन तीन इंचाचं घ्या ज म्हणजे जितकं लागेल तितकं लागेल मध्ये पॅच तुम्हाला जितका रुंद आवडत असेल उंचीला आवडत असेल त्या पद्धतीने आपण लावायचा जी पट्टी आपली आहे ती आपल्याला कशी म्हणजे किती उंचाची आवडते त्या हिशोबाने आपण लावायचं तर आता इथे बघा हे आपलं झालं इथे आता ह्या प्रकारे मी पॅच आता सरसर स्टिच करून घेते आणि कट करून आपण इथे दुमडून घ्यायचं आहे आणि इथे जे स्टोन वगैरे होते ना ते एका का एका साईडलाच होते काठपदरला म्हणजे तुम्हाला माहितीच असेल काठपदरच्या एका साईडलाच असतात स्लीवच्या साईडला आणि एका बाजूला नसतात आणि स्लीवच्या साईडला काही काठपदरच्या साडीला तर असं असते की म्हणजे अर्धेच असतात अर्धवटच असतात असं म्हणजे जी काट आहे त्या काठला अर्धवटच असतात मनी वगैरे म्हणजे चिटकवलेले तर आपण काय करायचं घरी ना एक म्हणजे ग्लू मिळतो तो एक भेटतं तर तुम्हाला हवं तर मी फोटो वगैरे शेअर करेन मी पोस्ट करेन तर तुम्ही ती आणून ठेवा घरामध्ये आणि छोटेसे मनी वगैरे गोल्डन कलरचे सिल्वर कलरचे आणून ठेवायचे जे। जेव्हा पण आपल्याकडे अशा साड्या वगैरे येतात तर त्यावेळेला आपण तिथे लावू शकतो आणि त्याचा एक्स्ट्रा चार्ज पण तुम्ही कस्टमरकडून घेऊ शकता तर आता इथे बघा मध्ये आपण थो छोटासा पॅच लावायचा आहे साईडचा तर तुम्ही पॅच बघितलात आपण कसा लावायचा तो इझिली जेवढा आपण अर्धा इंच आपण बाहेरच्या साईडला ठेवलेलं होतं ना मार्क म्हणजे जे मार्जिन ठेवलेलं तेवढंच मी सोडून शिवलेलं आहे तर आता इथे पण आणि जी मी बॅक साईड म्हणजे बाहेरच्या साईडला म्हणजे पॅचच्या बाहेरच्या साईडला पानगळ्याच्या बाहेरच्या साईडला जी लेस लावली होती मनींची ती मध्यमध लावलेली आहे तुम्ही हवं तर जे आपण आकारमध्ये साईडचा सा जो म पॅच केलेला आहे ना छोटे छोटे दोन तर तिथे पण लावू शकता तुम्ही पायपिंग न करता तर आता इथे बघा साडेपाचवरती मी मार्किंग घेते पाचवरती आपण डेली घेतो तर इथे मी साडेपाचवरती घेते कारण का पॅचमध्ये येत होता त्यामुळे आणि इथे उंची पण मी पाच इंचाची घेतलेली आहे आणि इथे आपण अशी तिरक्या तिरकी कट करणार आहोत तिरकं असं ठीक आहे तर हे तुम्हाला कळायला असेल मी कटिंगच्या वेळेला का करत नाही तिरकं कारण का जेव्हा आपण पॅच करतो ना तर न आपले डिझाईन वगैरे ठरलेले नसते किंवा ऑन द स्पॉट आपल्याला म्हणजे डिझाईन दुसरीच करायची असेल आणि जर आपण खाली तिरका कट मारला तर आपल्याला ते प्रॉब्लेम होतात तर त्यामुळे मी काय केलं की ना नंतरच म्हणजे नंतरच करत असते ती सवयच झालेली आहे नंतर म्हणजे जेव्हा आपण कमरेची स्टिचिंग करतो त्यावेळेला आपण ते कट करायचं मग नंतर आपण डिझाईन बदलो किंवा नाही बदलो आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला टक्स पण घेता येतो त्यामुळे आपण असं करायचं आता खाली जी ग्रीन कलरची आम्ही पायपिंग लावते ती पण मी, मी सरळच घेतलेली आहे आणि त्या आपण दुबडून घेऊयात आता ह्या पायपिंगला काय करावं लागतं माहिती आहे का म्हणजे जे आपली क छोटे छोट्या पायपिंग घेतो ना आपण ह्या तर आतल्या साईडून हेमिंग करायची जे आपली म्हणजे थोडेसा भाग राहतो ना त्याला कारण का दे धागे ते धागे निघतात साडींचे जे पण ब्लाऊज पीस असतात ना त्यांचे सगळ्यांचे धागे निघतात अतिशय जास्त प्रमाणात तर त्यामुळे आपण आहे ना आतल्या जा आतल्या साईडला आहे ना जेवढा पण आपला पायपिंगचा एक्स्ट्रा आलेला आहे भाग त्याला आपण पायपिंग कराय म्हणजे हेमिंग करायची पायपिंगला हेमिंग करायची आपण जी आपली दुमडली आहे ना आतल्या साईडला त्याला आता इथे बघा जे ग्रीन कलरचा मी कपडा साडीमधून कट केला होता त्याचा काट ह्या कलरचा होता मरूनमध्ये तर मी तो इथे घेते जेणेकरून आपला ब्लाऊज परफेक्ट मॅच होतो आहे लटकनसाठी आणि थोडीशी उंची जास्त येते इथे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही कमी घ्या मला तर आवडते म्हणून मी इथे पूर्ण काट घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला जर आवडत नसेल उंची इतकी तर तुम्ही ते अर्धवट पण घेऊ आहे अर्ध कट करून आता इथे थोडे आपण आहे ना जी आपले स्टोनची होती ना लेस ती इथे मी यूज करणार आहे आणि हे जर जो कटोरीचा ब्लाऊज आहे तो मी उद्याच्या भागामध्ये तुम्हाला दाखवणारच आहे स्टिचिंग त्याची इतकी छान झालेली आहे ते पण बघा तुम्ही कारण की तुम्हाला पण थोड्याफार टिप्स मिळतील आणि तुम्ही पण स्वतःचा डिझायनर ब्लाऊज घरी तयार करू शकताय कारण की आपल्या चॅनेलवरती जास्त करून नवीन आहेत जे लेडीज आपले म्हणजे स्वतःचे स्वतः ब्लाऊज शिव शिवतात घरी आपले व्हिडिओ बघून तर त्यांना स्वतः शिवायला मिळतील आणि तुम्ही जर तसे ब्लाऊज स्वतःचे शिवले तर तुम्हाला आपोआपच कस्टमर येणार शंभर टक्के तुम्ही दाखवू पण शकता आपल्याला कसं जेव्हा कस्टमर आपल्याकडे येत असतात तर त्यावेळेला त्यांना व्हरायटी पण दाखवण्यासाठी आपल्याकडे आहेत दा आपल्या स्वतःच्या ब्लाऊजच्या तर त्यावेळेला तुम्ही स्वतःचे ब्लाऊज पहिल्यांदा चांगले शिवा आणि नंतर मग कस्टमरचे घ्या जेणेकरून कस्टमरवरती थोडंसं म्हणजे इम्प्रेशन पण वेगळं पडतं आता इथे बघा तीन घेतलेले आहेत लाईन मी लावून वरती म्हणजे तीनची खाली चारची असं म्हणजे थोडं थोडं वाढवत वाढवत असं घेतलेलं आहे तर इथे दिसू शकते आणि बॅक साईडला पण मी सेमच घेणार आहे लावून आता इथे आपण जी दोरी आहे आपली ती लावून घेऊयात तर ही दोरीचं माप घ्यायला गेलं तर वरतून तुम्ही अडीच इंचावरती लावू शकताय दोन ते अडीच इंचावरती जास्त पण वरतून लावायची नाही नाही तर ते पाटीला ना काहीतरी दिसतं वेगळाच लूक येतो खराब ब्लाऊज इतका आपण छान शिवतो आणि ते वरतून आपण एकदम टोकापासून घेतल्यामुळे तो लूक एकदम खराब होऊन जातो तर त्यामुळे तुम्ही काय करा की दोन ते अडीच इंचाच्या अंतरावरतीच नाडी लावा आता इथे मी पॅच बघत होते कोणता चांगला दिसेल तर गोलवाला पॅच म्हणजे चांगला दिसत होताच पण हावाला जरा उठून दिसत होता म्हणून तुम्हाला दाखवण्यापुरता मी हावाला लावला कुंदन टाईपमधला आणि नंतर मग मी तो गोलवाला लावणार कारण का हा जो कुंदन टाईपमधला आहे थोडासा डॅमेज आहे आणि नंतर मग थोडं थोड्या दिवसाने तो खराब होऊ शकतो तर त्यामुळे मी तो काढून टाकेन तुम्हाला दाखवण्यापुरता लावलेला आहे तुम्ही पण म्हणजे बघा तुम्हाला जर आवडलं म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही विकत घेऊन लावू शकताय तर त्यामुळे मी हा लावला तर तुम्हाला कसं वाटलं मला, मला नक्की सांगा हा पूर्ण आपला म्हणजे बॅकसाईडची डिझाईन झालेली आहे तयार करून तर मला बऱ्याच दिवसापासून असे म्हणजे कमेंट्स येत आहेत की इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजमध्ये म्हणजे सबटायटल तरी लिहा म्हणून मग कसं आता म्हणजे मला भरपूर जण म्हणतात तू मराठीमध्ये चॅनल चालू केले त्यापेक्षा हिंदीमध्ये केलं असतं तर तुझा जास्त रिस्पॉन्स अजून तुला जास्त मिळाला असता पण मला मराठीमध्ये बेस्ट वाटतं आहे तर त्यामुळे मी मराठीमध्येच केलेलं आहे आणि राहिला प्रश्न सब टायटलचा तर मग मी ते बघेन ट्राय करेन कारण की ते पण मला शिकावं लागेल कसं करायचं वगैरे काय तर म्हणजे ह्याच्यामध्ये आहे की ऑटोमॅटिकली होतं सबटायटल इंग्लिशमध्ये तयार पण ते काय काय वर्ड्स चुकीचे तिथे टाईप होतात तर त्यामुळे मी स्वतः आपण लिहून टाकलेलं बरं असते पण तेवढा वेळ मिळाला पण पाहिजेल तर बघते मी कसं काय ट्राय करेन नक्की सबटायटल वगैरे दे देण्याचा हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये बघू मग कसं होते काय आताशी सुरुवात आहे चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वजण आपापली काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा बेल आयकॉन बटन दाबलं नसेल तर तेही दाबा आणि असा सपोर्ट करत राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वजण आपापली काळजी घ्या बाय